नमस्कार, मी दीपाली, तुमचं माझ्या किचनमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण खाणं कसं करतात ते पाहणार आहोत आणि झटपट होणारं पाहणार आहोत. त्यासाठी मी इथं एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आपण सर्वप्रथम हे पीठ एका भांड्यामध्ये घालून काढून घेणार आहोत. त्यात चवीनुसार मीठ घालूया आपण आणि हे सगळं मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपण हे सगळं पीठ तयार करणार आहोत. झटपट होतं हे 5 मिनिटांमध्ये, करायला एकदम सोपं आहे. आपण थोडं थोडं पाणी घालून लक्षात ठेवायचं की ह्याच्यामध्ये गाठी व्हायला नाही पाहिजे. आपलं हे घट्ट झालेलं आहे, आपण ह्याला पातळ करणार आहोत. मी ह्याच वाटीने 3 वाटी पाणी घातलेलं आहे, म्हणजे 1 वाटी पीठ असलं तर आपल्याला 3 वाटी पाणी घ्यायचं, किंवा 1 ग्लास पीठ असलं तर 3 ग्लास पाणी घ्यायचं, म्हणजे तिप्पट पाणी घ्यायचं आपण ह्याच्यात. आपलं तांदूळ रात्रभर भिजवून ठेवायचं आणि सकाळी मिक्सरला लावून ते पेस्ट करून अशा पद्धतीने पातळ असं आपलं हे घाणवाचं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. ते पण केले जातात. आपलं तांदूळ रात्रभर भिजवून ठेवायचं आणि सकाळी मिक्सरला लावून ते पेस्ट करून अशा पद्धतीने पातळ असं आपलं हे घाणवाचं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. इथं मी अशा पद्धतीने सगळं तेलून घेतलेले कांदा घेतलेला आहे. कांद्याला मी चाकू लावलेला आहे आणि हे तेल सगळीकडे पसरून घेणार आहोत आपण, म्हणजे याच्याने जास्त पण तेल नाही लागत. आता हे बॅटर अनेकदा आपण मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने. आणि घालून टाकल्या टाकल्या लगेच आपली जाळी तयार झालेली आहे. आता ह्याला एका बाजूने चांगलं परतून घेऊया, मग दुसऱ्या बाजूने परतून घेऊया. आता हे आपण दुसऱ्या बाजूने परतणार आहोत. एकदम बारीक छान झालेलं आहे, म्हणजे परतून घेऊया आपण. आता हे आपली बाजू परतून झालेली आहे, काढून घेऊयाला एका टात्यामध्ये. आणखीन एक करूया आपण. सर्वप्रथम कांदा तेल लावून घेऊयाला. आणि घाणवं घालून एकदम मस्त जाळीदार आपलं घाणवं तयार झालेलं आहे. तुम्ही हे पाहू शकता किती जाळीदार झालेलं आहे. त्याला अशा पद्धतीने घडी करून घेऊया आणि हे भाजून घेऊया. त्याला आपण पलटून घेऊया. इजते निघते पण इझिली. आपण दुसरी बाजू चांगली परतून घेऊया. आपली ही पण बाजू चांगली परतून झालेली आहे. आता गॅस बंद करून घेते, स्टोव करणार आहे. हे आपलं सगळं तयार झालेलं आहे, किती जाळीदार आणि छान गरमागरम आपली घाणवे करून तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की माझ्याबरोबर शेअर करा. आपण हे घाणवे बटाट्याच्या भाजीबरोबर, म्हणजे मोकळ्या बटाट्याच्या भाजीबरोबर खाऊ शकतो, त्याचबरोबर खोबऱ्याच्या चटणीबरोबर पण खाऊ शकतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की माझ्याबरोबर शेअर करा.
त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.